केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांच्या जन आशीर्वाद यात्रेला पालघर मधून सुरुवात झाली. आमदार मनीषा चौधरी यांनी लोकनृत्यावर ठेकाही धरला होता. पालघर जिल्ह्यामध्ये भाजपाची जन आशीर्वाद यात्रा सुरू असताना मनोर इथल्या आदिवासींनी केंद्रीय मंत्र्यांच्या स्वागतासाठी लोकनृत्य सादर केलं. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार मनीषा चौधरी यांनी या लोकनृत्यात सहभाग घेत नृत्यावर ठेका धरलाय. पालघर हुतात्मा स्तंभ इथं हुतात्म्यांना वंदन करून यात्रेची सुरुवात करून पालघर आदिवासी जिल्ह्यावर राज्य सरकारचं लक्ष नसल्याचं मंत्री भारती पवार यांनी आरोप करत जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेसंबंधित माहिती घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क केला. नंतरही माहिती देण्यास नकार दिल्याचं भारती पवार यांनी आरोप करत आदिवासी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था केंद्राकडून सुदृढ करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं मंत्री भारती पवार यांनी आश्वासन दिलं आहे. लोकांनी जर मला अपेक्षा ठेवली आहे की माझी आदिवासी भगिनी आज मंत्री म्हणून येत असताना आमच्यासाठी काय आणलंय, आमच्यासाठी काय करणार, कशा आमच्या अडचणी दूर करणार, याच्यासाठी अधिकारी म्हणून, जबाबदार म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती देणं अपेक्षित असतं. मला ती माहिती त्यांनी लेखी देखील काल रात्रीपर्यंत कळवली नाही. आणि एका आदिवासी जिल्ह्याला अशा प्रकारचा कारभार चालत असेल तो जात विचारल्याशिवाय आम्ही देखील कोणी शांत बसणार नाही. माझ्याबरोबर आज प्रवीणजी दरेकर विरोधी पक्षनेते आहेत, मान्य मनीषाताई आमच्या आमदार आहेत, आमचे माजी मंत्री आदिवासी विकासचे उईकेजी आहेत, आमचे जिल्हाध्यक्ष, आमची सगळी टीम. आमचं म्हणणं एवढंच आहे की इथे काही राजकीय आणि नॉन राजकीय असा हे न करता अधिकाऱ्यांनी माहिती द्यावी, आम्हालाही काही माहिती द्यायची असेल, आपल्यामध्ये एक चांगलं वातावरण. हा प्रश्न आहे की राज्य सरकारचंच लक्ष आहे की नाही या जिल्ह्यावर, आमच्या आदिवासी बांधवांच्या जिल्ह्यावर राज्य सरकारचं लक्षच कुठे आहे हाच प्रश्न आहे. हे काय प्रोटोकॉलच्याच याच्यात अडकलेत का? हा वेळच नाही आहे प्रोटोकॉल बघण्याचा. हा वेळ आहे कोविडमध्ये संकटाला सामना करत असताना इथे काय अडचणी आहेत. आज उठून सगळे विरोधक आम्हाला सांगतात केंद्राने हे नाही दिलं, केंद्राने ते नाही दिलं. मग केंद्राचे मंत्री जर आलेत तर तुमच्या अधिकाऱ्यांनी यायचं होतं सांगायला की ताई आमच्याकडे हे अशी गरज आहे, ती गरज आहे, आम्ही त्याच्यासाठीच आलो आहोत. पण कुठेतरी राजकीय रंग लावून मोकळं व्हायचं. आणि जेव्हा केंद्रीय मंत्री येतात, आम्ही काय जनतेचे सेवक म्हणून आलेलो आहेत, आम्ही आमच्या लोकांच्या भावना समजून अडचणी समजून काम करायलाच आलेलो आहे. इथे कुठेतरी प्रोटोकॉल आमची इच्छा नाही आहे. बाबा आम्ही खूप लहान, आम्ही खूप साधे आहोत, आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्हाला कोणालाही कुठून दुखवण्याचं आणि राजकारण करण्याचं आम्हाला ही वेळ पण नाही आहे. आम्ही लोकांच्या सेवेसाठी आलो आणि आमच्या बांधवांसाठी काय सुविधा आहेत याचं उत्तर त्यांनी लेखी द्यावं. भेटले नाही तरी चालेल. थँक्यू. विनायक पवार, SBN मराठी न्यूज, पालघर.